हॅलो, नमस्कार. मी विष्णू, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. अर्थाच्याचं नाव आहे विष्णू वजारडे आणि आजचा व्हिडिओ खूप हटकी आहे थोडासा. तो मला नेहमी प्रश्न पडतोच की सर नाही, मी खूप काय केलं पण त्याच्याशिवाय म्हणच लागत नाही, त्याच्याशिवाय म्हणच लागत नाही, म्हणजे जेवढे ह्याच्यावरती काय करू, मी कसं करू, मला आठवण येते एक्सेट्रा एक्सेट्रा. तर याच्यावरती आपण सविस्तर बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा, त्याच्यासमोरचं बेल आयकॉन आहे घंटीची ना त्याच्यावरती एकदा क्लिक करा, म्हणजे असे रोज मी जे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो ते सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकाल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट अशी आहे, एखादं कुणी ब्रेकअप होतो किंवा कुणी आपल्याला जवळची व्यक्ती सोडून जाते, त्यावेळी काय होतं की एकटं वाटायला लागतं, म्हणजे खूप जास्त एक लोनलीनेस असतो, म्हणजे कशात मन लागत नाही, कामात मन लागत नाही, काही करावं असं वाटत नाही. ह्या अशा गोष्टी होणं स्वाभाविक आहे, म्हणजे हे माझ्यासोबतही होतं तुमच्यासोबत येतं. त्यामुळे पहिली गोष्ट ही आहे की हे कोणी सोडून गेल्यावर असं होणं ही गोष्ट जगातल्या प्रत्येकासोबत होते, ही फक्त माझ्यासोबत होत नाही आहे. ही गोष्ट एकदा ॲक्सेप्ट करायला शिका, ही गोष्ट एकदा स्वीकारायला शिका, आणि मग तुम्हाला कळेल की मग ह्यातनं बाहेर कसं पडायचं. नाही, हे मलाच त्रास होतो आणि माझ्यासोबतच सगळं असं घडतं असं जर वाटत असेल तर तुमची त्या दुःखाची तीव्रता अजून जास्त वाढत असेल. त्यामुळे ॲक्सेप्टन्स कुठल्या गोष्टीचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे असं की मन जे आहे ना, आपलं मन असतं ते नोकर असतं, नोकर. आणि आपण ज्यावेळी त्याला मालक बनवून ठेवतो ना, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मन नावाची गोष्ट आहे ती आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे, आणि त्याला ताब्यात ठेवता आलं तर या गोष्टी मॅक्झिमम होत नाही. म्हणजे कसं असतं की आपलं अंतर्मन बाह्यमन ही दोन मन असतात, त्यातला 100% अंतर्मन हे 90%, तर बाह्यमन 10%. आणि या 90% मनावर हे 10% मन ताबा असतं, साम्राज्य करत असतं, राज्य करत असतं, राजा म्हणून वागत असतं, 90% सांभाळत असतं. त्यामुळे ते बाहेरचं 10% बाह्यमन जरी तुम्ही ताब्यात ठेवलात आणि आतल्या 90% मनाला काही कळत नसतं, तर खूप जास्त फरक पडेल. म्हणून म्हटलं की मन ताब्यात, त्यासाठी काय करायचं त्या गोष्टी आपण पुढे सांगत जाऊच घेऊच. आता मी पेड कॉल असेल ना, तर मी एक उदाहरण देत असतो, म्हणजे पेड कॉलला मी काही देत असतो, एका महिन्याचा कोर्स, 21 दिवसांचा कोर्स, असं असं करा मग मूव ऑन होता येईल, असं करता येईल, तसं करता येईल. त्यावेळी मी एक उदाहरण दिलेलं की बाबा, समजा मी दारू सोडायचं औषध देतोय आणि मी सांगितलं एखाद्याला, समोरच्या व्यक्तीला ज्याला दारू सोडायची आहे, की बाबा हे 15 दिवसाचं औषध घे, 15 दिवस कंटिन्यू औषध न चुकता घे, 15 दिवस दारूकडे जाऊ नको, दारूला शिवू पण नको, 16व्या दिवशी ऑटोमॅटिकली तुझी दारू सुटेल, असं मी सांगतो. आणि तो माणूस बाबा ठीक आहे, 10-11 दिवस नीट पाळतो, सगळं नीट औषधं घेतो, आणि 11व्या 12व्या दिवशी जाऊन जर दारू प्यायला तर शेवटी त्या 10 दिवस औषधानं काम केलं, ते सगळं गेलं ना बोंबलत. ते खा लक्षात येतं का? बघा, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं कंटिन्यू तुम्हाला ती व्यक्ती सोडून गेली आहे, ब्रेकअप झाला आहे, हे बदले, काही वेळ द्या स्वतःला हील करण्यासाठी, स्वतःला मूव्ह ऑन करण्यासाठी, त्या दृष्टीने प्रयत्न करा. ओके, पुढची गोष्ट अशी आहे की मन लागत का नाही, कारण त्या मनाला त्या व्यक्तीची सवय झाली असते. म्हणजे काही दिवस, काही महिने, काही वर्ष आपण सोबत काढलेली असतात, ते एक वेगळी अटॅचमेंट असतं, एक वेगळ्या लेवलचं प्रेम असतं, आणि त्रास होणं स्वाभाविक आहे यार. म्हणजे एखादं जर घरात साधं आपण कुत्रं पाळतो, ते कुत्रं जरी मेलं किंवा कुठे पळून गेलं, निघून गेलं, तरी आपल्याला त्रास होतो काही दिवस. मग एखादा माणूस, एखादी व्यक्ती ज्यावेळी अशा प्रकारे निघून जाते, त्यावेळी त्रास होणं, जे काय होणं, ह्या गोष्टी स्वाभाविक आहे. त्यामुळं उगाच त्याचा जास्त भाऊ करत बसलात तर अवघड होणार आहे. ही सवय मोडायची मला तसं मानलं, दुसरी सवय लावा, दुसरीकडे जा, खेळायला जा, लहान मुलांच्यात वेळ स्पेंड करा, मनोरंजनाच्या काही गोष्टी बघा. म्हणजे काही दिवस त्रास होईल, पण हे मनाविरुद्ध ह्या काही गोष्टी केल्या तुम्ही 15 दिवस 20 दिवस महिनाभर, ती त्या मनाची सवय होऊन जाते. तुम्ही जे मनाविरोधात करता ते मनाच्या सवयीचं होऊन जातं. मग जी सुरुवातीची सवय होती त्या व्यक्तीची, ती सवय अशीच निघून जाईल. मग काही दिवस तुम्ही मनाविरुद्ध वागून जर काही गोष्टी केल्या, तर नक्कीच तुम्हाला त्याचा पुढे जाऊन फायदा होणार आहे. ओके, बाकी जे काय झालं ते मान्य करणं आणि मेडिटेशन सुरू करा, एक्झरसाइज करा, या दोन गोष्टी, दोन तीन गोष्टी तुम्ही केल्या तर मला वाटतंय अशी जगातली कोणतीही व्यक्ती नाही की ज्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत. तुम्ही एकटे असाल तर तुम्ही चांगले राहू शकता. ओके, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला का, तुम्हाला काही मदत झाली का, मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स सतावत असतील, लव रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, फॅमिली रिलेटेड, तर तुम्ही थेट माझ्याशी बोलून ते आपण सॉर्ट आउट करण्याचा, त्याच्यावर काही उपाययोजना निघतात का बघण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर खाली तुम्हाला फ्लॅश होतो आहे, 8010093939. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती अपॉइंटमेंट घेऊ शकता, माझे टीम मेंबर्स तुम्हाला तिकडे सगळी माहिती देतील.
पेड कसे करायचे, किती करायचे, कधी अपॉइंटमेंट मिळेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्याशिवाय या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मी एक पुस्तक सुद्धा काढलेलं आहे, नातं जपताना नावाचं पुस्तक आहे. फक्त 99 रुपयाला आपण PDF स्वरूपात अवेलेबल करून दिलं आहे. ते सुद्धा बुक केलं तर तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल आणि त्याच्यातून बरेच तुमच्या शंकांचं निरसन देखील होईल. ओके, करा लवकर, पटपट बुक करा. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.